नमस्कार, मी डॉक्टर तुषार राऊत कोकिळाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटर येथे कार्यरत न्यूरोफिजिशियन आहे. मी तिकडे स्ट्रोक, ब्रेन स्ट्रोक किंवा पक्षाघात, पॅरालिसिटिक अटॅक म्हणतो, ब्रेन ट्युमर म्हणतो, ब्रेन इन्फेक्शन्स, डोकेदुखी, मिरगी, पार्किन्सन डिझीज इत्यादी आजारांवर ट्रीटमेंट देतो. येत्या 8 जून रोजी ब्रेन ट्युमर, जागतिक ब्रेन ट्युमर दिवस म्हणतो आपण, तो येणार आहे आणि आपण साजरा करणार आहे. या संदर्भी खूप महत्वाची आहे की जनतेने जाणावे ब्रेन ट्युमर काय असतो, त्याचे लक्षण काय असतात, त्याला किती इम्पॉर्टन्स द्यायचे, कसे निदान करायचे, काय ट्रीटमेंट असते, या इत्यादी गोष्टींवर माहिती देण्यास आज आपण एकत्र झालो आहे. आणि माझी नम्र विनंती आहे की तुम्ही याला ऐकून आपले ज्ञान वाढवावे आणि इतरांमध्ये त्याचा उपयोग करावे की कसे निदान करायचे आणि लवकरात लवकर ट्रीटमेंट करण्यात उपयोगी राहिले पाहिजे. तर ब्रेन ट्युमर असतो काय? नॉर्मली ब्रेनमध्ये पेशी असतात ज्याला सेल्स म्हणतो आपण, ते नॉर्मल प्रक्रियेने फंक्शन करतात किंवा त्यांचं कार्य सुरू असते. जेव्हा एखाद्या सेलमध्ये मल्टिप्लिकेशन म्हणतो किंवा तो सेल रॅपिडली वाढायला लागतो की मल्टिप्लाय करायला लागतो, तेव्हा तो एका ट्युमरच्या रूपमध्ये निर्माण होतो. आणि एक ब्रेनमध्ये स्मॉल पासून मॉडरेट किंवा लार्ज साईजचा ट्युमर सेल्स म्हणतो आपण त्याला, तसं ते शेप देतात. याच्यामुळे होते काय की जे नॉर्मल आपले ब्रेनचे नसा असतात किंवा सेल्स असतात, त्यांचं कार्य कमी होऊन जाते किंवा ते निकामी होऊन जातात आणि हे सेल्स त्याची जागा घेतात. हे सेल्स ब्रेनमध्ये सूज तयार करतात की ब्रेनचं प्रेशर वाढवतात, त्याच्याने मग आपल्याला वेगवेगळे त्रास व्हायला लागतात. ज्यामध्ये सगळ्यात मुख्य त्रास असतो डोकेदुखी. पेशंटला इतरपेक्षा जास्त डोकेदुखी व्हायला लागते, ती निरंतर सुरू राहते. सकाळच्या वेळेस डोकेदुखी जास्त होते, उलट्या व्हायला लागतात किंवा आपली स्मरणशक्ती कमी व्हायला लागते, आपल्याला नजर कमजोर होऊन जाते, डबल दिसायला लागते, बॅलन्स पण बिघडू शकतो. काही लोकांमध्ये आपलं एक अंग निकाम व्हायला लागते ज्याला पॅरालिसिस सारखे लक्षण पण येतात, पण ते हळूहळू येतात. तर हे निदान जशीच सुरुवात झाले आपल्याला याला नजरअंदाज बिलकुल नाही करतायत. डोकेदुखी जी पेन किलरला नाही थांबत, ज्याच्यामध्ये उलट्या व्हायला लागतात, जे नॉर्मल डोकेदुखीपेक्षा वेगळं वाटायला लागते, जे मॉर्निंगला किंवा सकाळी होते, अशा डोकेदुखींना आपण ताबडतोब लक्ष देऊन न्यूरोलॉजिस्ट किंवा न्यूरोसर्जनकडे चेकअपला जाणे अतिशय योग्य आहे. ब्रेन ट्युमरचं कारण काय असते असं काही ठरलेलं कारण नाही, कोणालाही होऊ शकते हे, कारण की याच्या टर्स म्हणतो किंवा अनुवंशिक कारणं असतात. आजकाल मॉडर्न लाईफस्टाईल जे म्हणतो आपण, त्याच्यामध्ये भरपूर केमिकल्सचा प्रयोग होतो, भरपूर रसायनांचा प्रयोग होतो, आपल्या बॉडीला एक्सपोजर होते श्वास नलिकेद्वारा किंवा किंवा आपल्या खाण्यापिण्याद्वारा, मोबाईलचा वापर वाढलेला आहे. याच्यावर भरपूर रिसर्च सुरू आहे की हे कारण ब्रेन ट्युमरसाठी कारणीभूत आहे की नाही, पण काही स्टडीज असा निष्कर्ष आला आहे की आपल्याला मध्ये याचा टाइम पिरियड कमी करावा लागेल वापरण्याचा, ताकी निरंतर एक्सपोजर रेडिएशनला होण्याने ब्रेन ट्युमर होण्याची चान्सेस जास्त वाढतात इतर जनतेपेक्षा, म्हणून याची आपण नोंद घ्यावी. तर आपल्याला हे लक्षण आढळताच आपण न्यूरोलॉजिस्टकडे जातो, आम्ही याचा डिटेल्ड ओपीडीमध्ये किंवा इमर्जन्सीमध्ये चेकअप करतो, मेंदूतला प्रेशर आपण तपासतो डोळ्यातल्या नसांद्वारा, बॅलन्स चेक करतो, मस्तिष्कचे जे सेंटर्स असतात त्याची आपण क्लिनिकल टेस्ट किंवा चाचण्या करतो, पॉवर चेक करतो आणि सेन्सेशन्स किंवा कुठे काही सुन्नपणा आलाय की नाही हे चेक करतो. काही लोकांना मिरगी सुद्धा येऊ शकते, तर त्याची पण आम्ही नोंद घेतो डिटेल्ड हिस्ट्री आणि एक्झामिनेशन करून. हे सगळं केल्यावर आम्ही एक अंदाज बांधतो की याला इन्फेक्शन आहे की ट्युमर आहे की पॅरालिसिस आहे, पक्षाघात आहे, यानुसार आम्ही चाचण्या ऍडवाईस करतो किंवा सजेस्ट करतो. त्याच्यामध्ये मुख्य चाचणी म्हणजे MRI स्कॅन असते. MRI स्कॅनमध्ये ब्रेनचं एक आधुनिक नवीन टेक्निक आहे, आजकाल लेटेस्ट 3 टेस्ला मशीन आलं आहे, ज्याच्यामध्ये आपण ब्रेनचा छोट्यातला छोटा ट्युमर पण आढळू शकतो, तो कुठल्या स्टेजमध्ये आहे, कुठल्या प्रकारचा आहे, बिनाईन आहे की मॅलिग्नेंट आहे. बिनाईन ट्युमर म्हणजे असा ट्युमर असतो जो स्लोली वाढतो किंवा त्याची वाढ होत नाही, तो फक्त ब्रेनमध्ये जागा तयार करतो, त्याला आपण औषधांनी किंवा मेडिसिन सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट म्हणतो. फिट्स आले तर त्याचे औषध देणे, हेडेक झाले तर त्याचे औषध देणे, ब्रेनमध्ये सूज आली तर त्याचे औषध देणे, ह्या सगळ्या गोष्टींनी कंट्रोलमध्ये ठेवू शकतो, तो पेशंटला त्रास देत नाही. जर तो वाढला तर त्याला आपण ऑपरेशन करून काढू शकतो.
मॅलिग्नेंट ट्युमर हा सिरियस ट्युमर असतो ज्याला आपण एमआरआय करून हे त्याचं हे माहीत करून घेतो आणि त्याला तातडीने ट्रीटमेंट द्यावी लागते. आता न्यूरोसर्जन्स आपल्याकडे निपुण असतात त्याला ऑपरेट करून काढण्यामध्ये. लेटेस्ट टेक्निक्स आले आहेत ज्याला आपण म्हणतो इंट्रा ऑपरेटिव्ह एमआरआय, न्यूरो नेव्हिगेशन, म्हणजे आपण ट्युमरची पोझिशन माहीत करून घेऊ शकतो सीटी स्कॅन करून आणि तेवढाच एरिया आपण काढू शकतो ज्याच्याने की बाजूच्या पेशंटना डॅमेज होत नाही. आणि नवीन आधुनिक टेक्निक आली आहे अवेक न्यूरोसर्जरी, म्हणजे पेशंट बेशुद्ध नसतो, पेशंट होशमध्ये असतो, हलकसं झोपवला जातो, त्याच्यामध्ये पेशंटची हालचाल माहीत करून आपण ट्युमरचा एरिया काढून घेतो आणि आजूबाजूच्या एरियाला डॅमेज होत नाही कारण की पेशंट होशमध्ये असतो आणि आपण त्याला चेक करू शकतो ऑपरेशन करताना. तिसरी गोष्ट म्हणजे रेडिएशन थेरपी. काही पेशंट्सला ज्याला मॅलिग्नेंट ट्युमर असतो त्याला ऑपरेशन केल्यानंतर रेडिएशन करून सेल्सला जाळावे लागते. आजकाल आधुनिक रेडिएशन टेक्निक्स आल्या ज्याच्यामध्ये ट्युमरचाच एरिया जाळला जातो, आजूबाजूचा ब्रेन नॉर्मल ब्रेनला डॅमेज होत नाही ज्याच्याने की आपण पेशंटला एक अपंगता येत नाही किंवा विकलांगता येत नाही, याला आपण म्हणतो स्टिरिओटॅक्टिक किंवा गामा नाइफ रेडिएशन सर्जरी. काही ट्युमर आपण ऑपरेट पण नाही करू शकत त्याला आपण गामा नाइफनी ट्रीट करू शकतो ज्याच्याने की पेशंटला रोगमुक्त स्थिती येऊ शकते. याच्यामध्ये हे ट्रीटमेंट नंतर आधुनिक मेडिसिन्स पण आले आहेत, नवीन फिट्सचे औषधं आले आहेत, नवीन किमोथेरपी इम्युनोथेरपी आले आहेत ज्याच्याने की आपण त्याला कंट्रोल करू शकतो. आणि नियमित फॉलोअप गरज आहे 3 ते 6 महिन्यामध्ये न्यूरोलॉजिस्ट न्यूरोसर्जनकडे, ज्याच्यामध्ये आपण चाचण्या करतो, ब्लड टेस्ट करतो, फिजिकल चेकअप करतो, एमआरआय करतो आणि पोझिशन कन्फर्म करतो की ट्युमर निघालेला आहे पुरा, त्याचा रिकरन्स किंवा तो पुन्हा आलेला नाही आहे. ब्रेन ट्युमरचा जर वेळेवर इलाज झाला आणि तो पसरण्याआधीच आपण त्याला ट्रीट केला तर आपण पूर्णपैकी रोगमुक्त होऊ शकतो आणि नियमित चेकअप करून आपण त्याला कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. आपण हे आढळू शकतो की पुन्हा त्याचे वाढ होत आहे की नाही, की ज्याच्याने पुन्हा काही ट्रीटमेंट लागत असेल ती आपण देऊ शकतो. आजच्या तारखेत ब्रेन ट्युमरला आपण घाबरू नये, त्याला आपण बोल्डली फेस करून त्याला पूर्णपैकी आपण बरा करू शकतो. आपल्याकडे लेटेस्ट टेक्निक्स आले आहेत, लेटेस्ट एमआरआय, लेटेस्ट सर्जरीच्या टेक्निक्स आले ज्याच्याने की आपण पूर्णपैकी रोगमुक्त होऊन आपण एक नॉर्मल जीवन जगू शकतो. धन्यवाद.